नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे झटपट वांग्याची भाजी ही वांग्याची भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट अशी तयार होते तर भाजी करण्यासाठी थोडं तेल घेऊ कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी मोहरी आणि थोडं जिरं घालू जिरं मोहरी तेलामध्ये छान तडतडलेली आहे बारीक चिरलेला कांदा घालू यामध्ये आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालू बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो मी बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि कांद्याबरोबर थोडा टोमॅटोसुद्धा परतून घेऊ कांद्याबरोबर पर टोमॅटोसुद्धा छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालून हळद तेलामध्ये परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर यामध्ये वांगी घालू चिरलेली तर दोन वांगी मी अशा प्रकारे उभी चिरून घेतलेली आहे तुम्हाला जशी लहान मोठी चिरायची आहे तशी आवडीनुसार चिरू शकता ही वांगी आता तेलामध्ये थोडीशी परतून घेऊ वांगी तेलामध्ये मस्त परतून अशी घेतलेली आहेत आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालू लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालू तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळं मस्त चवीला लागते भाजी आणि भाजीला छान घट्टसरपणा येतो आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि चवीनुसार मीठ घालू लाल तिखट आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडा आपण परतून घेऊ वांग्यांच्या बरोबर छान लाल तिखट परतून घ्यायचं आहे लाल तिखट परतून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालू तर अर्धी वाटी फक्त पाणी घातलेलं आहे मी मला ही भाजी थोडी घट्टसर किंवा दाटसर हवी आहे त्यामुळे जास्त पाणी घातलेलं नाही आहे मी कुकरमध्ये वांगी अगदी पटकन शिजतात त्यामुळं जेवढी भाजी तुम्हाला घट्ट किंवा थोडी पातळ हवी आहे तेवढंच पाणी घाला जास्त पाणी घालू नका तर भाजीला आता छान उकळी आलेली आहे गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि फक्त चार ते पाच मिनिटासाठी कुकरमध्ये ही भाजी छान बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा तर भाजी तयार झालेली आहे कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे कुकरमध्ये जास्त वेळ ही भाजी शिजवून घ्यायची नाही वांगी पटकन शिजतात त्यामुळं चार ते पाच मिनटं झाल्यानंतर लगेच कुकर बंद करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकताय अगदी झटपट चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी अशा प्रकारे तुम्ही झटपट वांग्याची भाजी बनवू शकता तुम्हाला जर ही वांग्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद